आजही 24 तास एक पाऊल पुढे. शिखर धवनच्या बॅटचा तडाखा झिम्बाब्वेच्या टीमला चांगलाच बसला. आपल्या आक्रमक बॅटिंगनं त्यांना झिम्बाब्वे बॉलर्सना सळोकी पळो करून सोडलं. त्यानं वन डे करिअर मधली तिसरी सेंचुरी झळकावत पुन्हा एकदा आपला फॉर्म सिद्ध केला. हरारे मध्ये गब्बर बरसला. Beautifully free scoring and easy going because we generally only show the boundaries, seven of them. There was a great deal of work, hard work that went in between these boundaries. Very well played. He certainly punished the band. Dhawan sa Zimbabwe vat halla bol. शिखर धवन नावाचं वादळ हरारेच्या मैदानावर चांगलंच घोंगावलं. आपल्या जबरदस्त बॅटिंगनं त्यानं झिम्बाब्वेच्या बोलर्सवर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या धडाक्यासमोर झिम्बाब्वेचे बोलर्स अक्षरशः हतबल झालेले पाहायला मिळाले. आघाडीचे बॅट्समन एकामागून एक पॅव्हिलियनमध्ये परतत होते, मात्र धवननं एक बाजू लावून धरली. आपल्या आक्रमक बॅटिंगला मुरड घालत त्यानं भारतीय टीमची इनिंग सावरण्यावर भर दिला. त्यानं सुरुवातीला एकेरी दुहेरी रन्सवर भर दिला आणि त्यानंतर झिम्बाब्वेच्या बोलर्सना तडाखा द्यायला सुरुवात केली. गब्बर या नावानं भारतीय क्रिकेटमध्ये ओळखल्या जाणाऱ्या शिखर धवनमुळेच भारताला 294 रन्सचा टप्पा गाठता आला. रोहित, रैना आणि कॅप्टन विराटला अपेक्षित कामगिरी करता आली नाही, त्यामुळे भारतीय टीम चांगलीच अडचणीत सापडली होती. यावेळी धवन भारतीय टीमच्या मदतीला धावून आला. त्यानं दिनेश कार्तिक बरोबर 167 रन्सची पार्टनरशिप केली. भारताच्या इनिंगमध्ये हीच पार्टनरशिप निर्णायक ठरली. शिखर धवननं 127 बॉल्समध्ये 91.33 स्ट्राईक रेटनं 116 रन्सची महत्वपूर्ण इनिंग खेळली. यात 11 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता. त्यानं या मॅचमध्ये आपल्या वन डे करिअरमधली तिसरी सेंचुरी झळकावली. शिखर धवननं पुन्हा एकदा आपला फॉर्म या मॅच मध्ये दाखवून दिला. गब्बर हरारेमध्ये बरसल्यामुळेच भारताला मोठी धाव संख्या उभारण्यात यश आलं. आता आगामी मॅचेस मध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा टीमला असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.